नमस्कार, माझं नाव कुमारी सक्षिणा सलगर. मी राष्ट्रवादी युवती काँग्रेसची प्रदेश अध्यक्ष म्हणून काम पाहते. आज आम्ही पुण्यामध्ये जागर सावित्रींच्या लेकींचा हा एक कार्यक्रम आदरणीय राज्याच्या महिला प्रदेश अध्यक्षा माननीय विद्याताई चव्हाण यांच्या संकल्पनेतून करत आहोत. हा संकल्प आहे पुण्याच्या महात्मा फुले वाड्यामध्ये हा आम्ही संकल्प करतो आहे. जो सावित्रीचा आज जन्मोत्सव आहे आणि सावित्रीच्या जन्मोत्सवाच्या दिवशी सावित्रीबाई फुले महात्मा फुलेजींनी जो पायंडा घालून दिला आहे त्याला आदरणीय विद्याताईंनी एक संकल्पना काढली की राज्यभर सावित्रीच्या लेकींचा जयघोष झाला पाहिजे. यासाठी आमच्या देशाच्या राष्ट्रीय अध्यक्ष फौजिया खान मॅडम आहेत. उद्या आदरणीय पवारसाहेबांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम सुरू होणार आहे. आणि हा कार्यक्रम कशासाठी, तर आपण बघतोय दिल्ली टू गल्ली. माननीय मोदी साहेबांचं भारतीय जनता पार्टीचे जे नेते मंडळी आहेत त्यांना कुठलाही स्त्रियांचा सन्मान राहिलेला नाही आहे. स्त्रियांच्या बाबतीतली त्यांची वक्तव्य असतील, त्यांच्या मंत्रिमंडळातल्या लोकांची वक्तव्य असतील किंवा इतर कुठल्याही बाबी असतील. आता नुकतंच तुम्हाला मी उदाहरण देते, दिल्लीमध्ये हार्ट ऑफ द नेशन दिल्ली कॅपिटल आहे आपलं, आणि त्या कॅपिटलमध्ये एका स्त्रीला 12 किलोमीटर कारमधून कारच्या चाकाखाली फरफटत नेतात. ही बाब अतिशय दुःखद, शर्मेने मान खाली जाणारी आहे. आणि दिल्लीमध्ये माननीय अमित शहाजी देशाचे केंद्रीय गृहमंत्री आहेत त्यांना हे दिसत नाही. मोदीजींनी त्याच्यावर अजून एक ट्विट केलेलं नाही. एवढं असंवेदनशील सरकार केव्हापासून झालेलं आहे? म्हणजे तुम्हाला छत्रपती शिवरायांचा अपमान करणारे राज्यपाल चालतात, परंतु महिलांचा सन्मान करण्यासाठी किंवा सावित्रीची थट्टा उडवणारे राज्यपाल तुम्हाला समोर चालतात. महिलांचा सन्मान करण्याची संस्कृती तुमच्याकडे दिसत नाही. तुमच्याच तालमीतले संभाजी भिडे गुरुजी महिलांना पत्रकारांमध्ये टिकली लाव आणि मग मला विचार, त्याच्यावर तुमचं तोंड उघडत नाही? त्याच्यावर तुमची दातखिळी बसलेली असते? या सगळ्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी, संविधानाचं परत एकदा रक्षण करण्यासाठी संविधान बचाव देश बचाव या धर्तीवरती आम्ही या संदर्भात काम करणार आहे. आणि म्हणूनच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा पुरोगामी विचार घेऊन आम्ही महाराष्ट्रभर ही यात्रा माननीय विद्याताईंच्या नेतृत्वात करणार आहोत. सुरुवात ही सावित्रीबाई फुले यांच्या वाड्यातून होते. सावित्रीबाई फुलेंच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करतोय आणि इथून सुरुवात होऊन नंतर आम्ही भीमा कोरेगावला जाणार आहोत. त्याच्यानंतर आम्ही नायगावला जाणार आहोत, सिंदखेड राजा माँसाहेब जिजाऊंच्या जन्मोत्सवाच्या ठिकाणी जाणार आहोत. त्याचप्रमाणे पुण्यश्लोक अहिल्या देवळकरच्या चौंडीला नगरमध्ये आम्ही जाणार आहोत. अशा पद्धतीचा हा प्रवास आहे. त्यासाठी पुण्यामध्ये उद्या जागर सावित्रीचा हा कार्यक्रमासाठी आम्ही सगळेजण उपस्थित आहोत. आज मी ज्यांच्याशी बाईट देते ते TV10 हे YouTube चॅनल, याला माझ्या खूप खूप शुभेच्छा आहेत. चांगल्या लोकशाहीला पूरक अशा आणि आपल्या देशाची लोकशाही जागतिक पातळीवर सर्वात मोठी लोकशाही आहे, तर माझं पत्रकार बांधवांना विनंती आहे, TV10 या YouTube चॅनलच्या संपादकांना एक माझी विनंती राहील की आपण सगळेजण लोकशाहीचा चौथा स्तंभ आहात. ज्याप्रमाणे रवीश कुमार झुकेगा नाही साला या पद्धतीने काम करत राहिले, ते भिडले, ते रडले नाही, ते झुकले नाही, तसं त्या पद्धतीने प्रत्येक पत्रकाराने त्या पद्धतीचं काम करावं ही माझी अपेक्षा आहे. या म्हणून मी शुभेच्छा देते. जय हिंद, जय महाराज. थँक्यू. इफ यू लाईक द व्हिडिओ डू लाईक, कॉमेंट, शेअर अँड सबस्क्राइब.